नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत। भारताचा आधुनिक इतिहास अभ्यासताना आपल्याला युरोपमध्ये घडलेल्या प्रबोधन काळाचा अभ्यास करणे अनिवार्य ठरते, कारण युरोपमध्ये घडलेल्या घटनांचा पडसाद त्या ठिकाणी भारतामध्ये उमटले आणि भारतावर त्याचा परिणाम झाला, म्हणून युरोपमधील घडामोडी अभ्यासणे हे आपल्याला आवश्यक आहे। तर युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडली, ती वैचारिक क्रांती आपण समजून घेऊया। प्रबोधन काळामध्ये झालेल्या बदलामुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली। मध्ययुग म्हणजे जुन्या अंधश्रद्धा रूढी परंपरा त्या ठिकाणी मागे पडल्या आणि एक आधुनिक विचारांचा युरोप त्या ठिकाणी सुरू झाला। युरोपमध्ये आधुनिक विचारांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळायला लागलं। यालाच प्रबोधन काळात हे जे काही बदल युरोपमध्ये झाले यालाच त्या ठिकाणी वैचारिक क्रांती असे म्हणतात, आणि ही वैचारिक क्रांती प्रबोधन काळामध्ये युरोपमध्ये घडून आली। तर बालमित्रांनो, पूर्वीचं अज्ञान अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडला आणि बाहेर पडून त्याने आधुनिक विचारसरणीचा त्या ठिकाणी अवलंब केला, म्हणजेच त्या ठिकाणी युरोपमध्ये वैचारिक क्रांती विचारामधला बदल त्या ठिकाणी झाला, म्हणूनच त्याला वैचारिक क्रांती असे म्हणतात। तर प्रस्थापित रूढी व परंपरा ज्या होत्या, म्हणजे प्रस्थापित ज्या रूढीचं आणि परंपरेचं समाजावर त्या ठिकाणी वर्चस्व होतं आणि घडणाऱ्या ज्या घटना होत्या याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला। त्या ठिकाणी अंधश्रद्धाळू दृष्टिकोन जाऊन चिकित्सक दृष्टीने त्या ठिकाणी या घटनांकडे पाहिले जाऊ लागले। या संपूर्ण बदलांनाच त्या ठिकाणी वैचारिक क्रांती असे संबोधले जाते, संबोधले म्हणजेच म्हटले जाते। तर बालमित्रांनो, युरोपमध्ये ही जी वैचारिक क्रांती घडून आली यामुळे युरोपमध्ये अनेक बदल झाले। युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी संशोधनाला चालना मिळाली, नवनवीन शोध घेण्याचा प्रयत्न होऊ लागला, संशोधक पुढे आले। अशा प्रकारे बालमित्रांनो आपण या ठिकाणी युरोपातील वैचारिक क्रांती हा भाग समजून घेतलेला आहे। तुम्ही यावर प्रश्न तयार करा आणि परीक्षेमध्ये यश मिळवा।